इथे मी एक कप तांदूळ घेतला आहे कोणताही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता हा आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि हे गरम पाणी घालून हा तांदूळ आपल्याला एक तास या पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे हा तांदूळ लवकर भिजतो हा तांदूळ भिजण्यासाठी एक तास बाजूला ठेवायचा आहे एका तासानंतर हा तांदूळ आपल्याला या पाण्यातून निथळून काढायचा आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम स्मूथ अशी याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे एकदम स्मूथ असं हे वाटून घ्यायचं आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे यामध्ये आपल्याला दोन उकडलेले बटाटे किसून घालायचे आहेत बारीक किसणीवरती मी हे किसून घालते किंवा मॅश करून देखील तुम्ही यामध्ये ते घालू शकता दोन उकडलेले बटाटे यामध्ये किसून झाल्यानंतर यामध्ये आता मी बारीक कट केलेली के मिरची घालते एक तिखट तुम्हाला कितपत आवडतं आहे त्यानुसार घालू शकता किसून घेतलेलं अर्धा चमचा आलं घालायचं आहे एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे बारीक कट केलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं बारीक कट करून यामध्ये घालायची आहेत हे सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना मला थोडंसं दाटसर वाटतं आहे त्यामुळे फक्त दोन ते तीन चमचे मी यामध्ये पाणी घालते आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे भजीसारखं जसं बॅटर असतं जसं पीठ असतं त्या पद्धतीने हे आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित आहे तुम्ही बघू शकताय आता हे तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे तेल एकदम छान असं गरम असलं पाहिजे आणि हे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचं आहे भजीसारखंच यामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि हे हाय फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे जर तुम्ही लो किंवा मीडियम हीटवरती फ्राय केलं तर हे चिवट होऊ शकतात त्यामुळे हे आपल्याला पूर्ण हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे हे आपण हाय फ्लेमवरती फ्राय करतो आहे त्यामुळे आतून कच्चे राहणार नाहीत यासाठी आपल्याला हे छोटे छोटे बनवून घ्यायचे आहेत जास्ती मोठे बनवलेत तर आतून कच्चे राहतील याला आता मस्त असा कलर आला आहे हे मी आता बाजूला काढून घेते हे पूर्ण मी हाय फ्लेमवरती फ्राय करून घेतलेले आहेत हे बनवून तुम्ही लगेच सर्व करू शकता हे गरम गरम खायला छान लागतात थंड झाल्यानंतर हे थोडे चिवट होतात तांदळापासूनचा मस्त चटपटीत असा हा स्नॅक तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद